नमस्कार मुलांनो, डी व्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण केवल प्रयोगी अवयव व त्यांचे प्रकार या घटकाचा भाग 1 समजून घेणार आहोत. मुलांनो, आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अवयवाला केवल प्रयोगी अवयव असे म्हणतात. आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्यांच्याद्वारे व्यक्त करतो, पण केव्हा केव्हा हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. मुलांनो, आपल्या मनात अनेक भावना येतात, जसे आश्चर्य, आनंद, दुःख, शोक, तिरस्कार, अशा अनेक भावना आपल्या मनात येतात. तर या आपल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो हे दाखविणारे शब्द वाक्यांच्या आरंभी येतात. हे वाक्याचा भाग नसतात, ते उद्गार स्वतंत्र असतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्यांच्या पुढे येणाऱ्या वाक्यांशी संबंध नसतो. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग म्हणजेच उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी अवयव असे म्हणतात. केवल प्रयोगी अवयवांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न ठरता ते अवयवे कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते. जितक्या भावना तितके त्यांचे प्रकार ठरतात. उद्गारवाची अवयवापुढे नेहमी उद्गारवाचक शब्द हवे. तर मुलांनो, केवल प्रयोगी अवयवांचे प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयवे, दुसरा आहे शोकदर्शक केवल प्रयोगी अवयवे, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अवयवे, प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अवयवे, संमतीदर्शक केवल प्रयोगी अवयवे, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक, मौनदर्शक. तर मुलांनो, आपण आज काही प्रकार समजून घेऊया. त्यातील क्रमांक 1 आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयवे. या प्रकारामध्ये ओहो, वा, वाहवा, आहाहा अशा प्रकारे हे हर्षदर्शक, हर्ष म्हणजे आनंद, आनंद दर्शविणारे केवल प्रयोगी अवयवे आहेत, म्हणजेच शब्द आहेत. तर या अवयवांचा वाक्यात उपयोग आपण समजून घेऊया. आहाहा, चांदणे किती छान पडले आहे. तर आहाहा या अवयवाद्वारे आपण मनातील हर्ष म्हणजेच आनंद दर्शवत आहोत, आनंद व्यक्त करत आहोत. तर आहाहा छान, चांदणे किती छान पडले आहे, या वाक्यामध्ये आपण कोणती भावना व्यक्त करत आहोत? हर्षाची, आनंदाची भावना व्यक्त करत आहोत. म्हणून आहाहा हा हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयव आहे. या अवयवाद्वारे आपण मनातील आनंदाची, हर्षाची भावना व्यक्त करत आहोत. त्यानंतर क्रमांक 2, ओहो तुम्ही केव्हा आलात, म्हणजेच कोणी जर न येण्याची शक्यता जास्त असते, आपल्याला कोणी आले तर आनंद होतो, तर तेव्हा आपण या अशा हर्षदर्शक अवयवाद्वारे आपली भावना व्यक्त करतो. ओहो तुम्ही केव्हा आलात, म्हणजेच आपण त्यांच्या आल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहोत इथे. म्हणून आपण या हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयवाचा वापर केलेला आहे. त्यानंतर वा, फारच छान, म्हणजेच आपण या वा या हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयवाद्वारे आपल्या मनातील आनंद व्यक्त करत आहोत. तर मुलांनो, आपल्या मनातील हर्षदर्शक हे केवल प्रयोगी अवयव आहेत. आपल्या मनातील आनंदाची भावना व्यक्त करतात हे अवयवे. आपल्या मनातील हर्ष, आनंद, आनंदाची भावना व्यक्त करणारे हे काय आहेत? हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयवे आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे शोकदर्शक केवल प्रयोगी अवयवे. अरे रे, हाय हाय, अगाई,
तर हे केवल प्रयोगी अवयव काय करतात? आपल्या मनातील शोक दर्शक म्हणजे शोकाची दुःखाची भावना व्यक्त करतात. आपण आपल्या मनातील शोकाची म्हणजे दुःखाची भावना या अवयवांद्वारे व्यक्त करत आहो. बघा वाक्यात उपयोग. अरे रे, बिचारा नापास झाला. या वाक्यामध्ये आपण शोक दर्शवत आहो, शोक व्यक्त करत आहोत, दुःख व्यक्त करत आहोत. तर ते व्यक्त करत असताना शोकदर्शक केवलप्रयोगी अवयव म्हणजेच अरे रे या शब्दावाटे, या अवयवावाटे आपण मनातील दुःख शोक व्यक्त करत आहोत. तर शोकदर्शक केवलप्रयोगी अवयव कोणते? अरे रे, बिचारा नापास झाला. तर अरे रे या अवयवाद्वारे आपण काय करत आहोत? आपल्या मनातील शोकदर्शक भावना व्यक्त करत आहोत, दुःखाची भावना व्यक्त करत आहोत. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. अगं आई ग, पडली मी, त्रास झाला पडल्यामुळे. आपण शोक दर्शवत आहोत, दुःख व्यक्त करत आहोत या अवयवांद्वारे, या शब्दांद्वारे. कोणत्या? अगं आई ग, पडली मी. तर अशा प्रकारे शोकदर्शक अवयवांद्वारे आपण काय करतो? आपण मनातील दुःखाची भावना, शोकाची भावना व्यक्त करतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अवयवे. अबब, बापरे, आहा, अरे वा. तर अशा प्रकारे हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अवयवे आहेत. या अवयवांद्वारे आपण मनातील आश्चर्याची भावना व्यक्त करतो. बघा वाक्यात उपयोग. अरे वा, काय सुंदर गायला तो. म्हणजेच आपल्याला आश्चर्य झाले तो एवढा सुंदर गायला म्हणून. म्हणजेच आपल्याला मुळातून आपल्याला कल्पना नव्हती की त्याला एवढं सुंदर गायला येते म्हणून. म्हणून बघा, अरे वा, काय सुंदर गायला तो. आपल्याला इथे आश्चर्य झाले की तो एवढा सुंदर गायला म्हणून. म्हणून या शब्दाद्वारे, या अवयवाद्वारे आपण मनातील आश्चर्याची भावना व्यक्त करत आहो. त्यानंतर दुसरं वाक्य. अरे बापरे, केवढा मोठा साप. जेव्हा आपल्याला नकळत कोणता साप, मोठा साप दिसतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. अरे बापरे, केवढा मोठा साप. म्हणजेच आपण आपल्या मनातील आश्चर्याची भावना या शब्दाद्वारे, या अवयवाद्वारे व्यक्त करत आहो. कोणते? अरे बापरे. तर अशा प्रकारे हे काही आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अवयवे आहेत. आता आपण पुढील प्रकार समजून घेऊया. पुढील प्रकार आहे प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अवयव. या प्रकारामध्ये शाबास, वाह वाह, छान, ठीक अशा प्रकारे अवयवांचा समावेश होतो. तर यांचा वाक्यात उपयोग आपण समजून घेऊया. शाबास, परीक्षेत चांगले यश मिळवलेस. या वाक्यामध्ये आपण प्रशंसा व्यक्त करत आहोत, प्रशंसा करत आहोत. तर हे शब्द काय आहे? प्रशंसादर्शक आहे. हे शब्द प्रशंसा दर्शवतात. कोणते? शाबास, परीक्षेत चांगले यश मिळवलेस तू. म्हणजेच आपण एखाद्याची प्रशंसा करत आहोत. ते प्रशंसा करण्यासाठी आपण या प्रशंसादर्शक शब्दाचा वापर केलेला आहे. आपल्या तोंडावाटे ते शब्द बाहेर पडले आहेत, ते प्रशंसादर्शक शब्द आहेत. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अवयव आहेत. एखाद्याच्या बद्दल प्रशंसनीय ते शब्द आहेत, प्रशंसनीय ती भावना आहे. कोणत्या शब्दावाटे ते व्यक्त करत आहो? शाबास. त्यानंतर वाह वाह, खूप छान चित्र काढलेस तू. यासुद्धा आपण एखाद्याची प्रशंसा करत आहो. कशाबाबत? तर त्याने खूप छान चित्र काढले याबाबत आपण त्याची प्रशंसा करत आहोत. आणि वाह वाह या शब्दाद्वारे ती आपण प्रशंसा करत आहोत. तर म्हणूनच हे प्रशंसादर्शक हे केवलप्रयोगी अवयव आहेत. हे अवयव मनातील प्रशंसायुक्त म्हणजेच प्रशंसनीय भावना व्यक्त करत आहेत. तर मुलांनो, अशा प्रकारे हे केवलप्रयोगी अवयवांचे प्रकार आहेत. पुढील तासिकेला आपण जे उर्वरित केवलप्रयोगी अवयवांचे प्रकार आहेत ते समजून घेऊया. आशा करते मी आज तुम्हाला केवलप्रयोगी अवयव व त्यांचे हे काही प्रकार समजले असतील. तुमचा गृहपाठ आहे केवलप्रयोगी अवयव व त्यांचे हे प्रकार. यांचे वाचन करा व ते वहीमध्ये लिहा.
मुलांनो, पुढील तासिकेला आपण याच घटकाचा भाग 2 समजून घेणार आहोत. धन्यवाद.